नमस्कार, मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत कच्च्या करवंदाचा आंबट गोड आणि थोडासा मसाल्याचा ट्विस्ट असलेला कायरस, जो 15 दिवस टिकतो। त्यासाठी इथे मी एक मोठा बाउल कच्ची करवंदा घेतली आहे। त्या करवंदाचा चीक कसा घालवायचा ते बघूया। त्याआधी मी नुसती धुतून घेतली आहेत करवंद। त्यानंतर एका वेगळ्या भांड्यात एक मोठा चमचा मीठ घालणार आहे। त्यामध्ये करवंद बुडून उरेल इतकं पाणी घालणार आहे। मीठ विरघळून घेऊ। आता मीठ पाण्यामध्ये आपली करवंद बुडवू, छान चोळून घेऊ। मिठाच्या पाण्याने करवंदाचा चीक हा निघण्यास मदत होते। या मीठ पाण्यामध्ये आपली करवंद साधारण एक तासासाठी अशीच बाजूला ठेवू। एक तासानंतर पुन्हा एकदा करवंद धुऊन घेऊ आणि कोरडी करून घेऊ। त्यानंतर ती अशी दगडाच्या साह्याने ठेचून घ्यायचेत। मोठी करवंद असेल त्यातनं अशी बी निघेल बाहेर, लहान करवंद असतील तर त्यातनं बी अगदी छोटीशी निघेल। ती नाही काढली तरी चालेल, पण मोठ्या करवंदामधली अशी बी काढा। अशा प्रकारे एक एक करून करवंद ही आपल्याला ठेचून घ्यायची आहेत। ठेचून झाल्यावर मी पुन्हा एकदा ती धुवून घेतली। मी एक बाउल करवंदाला पाऊंड बाउल गूळ घेतलेला आहे। त्यानंतर लिंबापेक्षा छोटासा चिंचेचा गोळा घेतलाय, तो पाण्यात भिजत ठेवायचा 20 मिनिटांसाठी, ज्याच्यातून आपल्याला चिंचेचा कोळ काढायचा आहे। त्यानंतर 1 टेबलस्पून लाल मिरची पावडर, 1 टीस्पून मीठ, 1 टीस्पून जिरे, 1 टीस्पून मोहरी आणि चिमटीपेक्षा थोडंसं जास्त हिंग, 15 मेथी दाणे। त्यानंतर एक जाड बुडाचं भांडं गरम करत ठेवायचं आहे। भांडं गरम झालं की त्यात 1 टेबलस्पून होईल एवढं खायचं तेल घालायचं आहे। आता यामध्ये सर्वप्रथम जिरे घालूया। जिरं छान तडतडलं की त्यामध्ये मोहरी आणि हिंग दोन्ही एकत्र घालू। मोहरी तडतडायला फारसा वेळ लागत नाही, मोहरी तडतडली की लगेच आपले मेथी दाणे घाला। मेथी दाणे इथे आपल्याला करफायचे नाही, साधारण गुलाबी रंग झाला की त्यामध्ये आपल्याला बाकीचे जिन्नस घालायचं आहे। गॅस हा अगदी मध्यम आचेवर ठेवा। जाड बुडाचं भांडं घ्या। इथे आपल्या मेथी दाण्याचा रंग हा बदलला आहे। आता आपण यामध्ये मीठ आणि मिरची पावडर घालूया आणि त्यात चमचा हलवून हे सर्व मिक्स करून घेऊ मसाले। त्यानंतर चिंचेचा कोळ घालायचा आहे। आता यामध्ये गूळ घालूया। आता या पाण्यामध्ये गूळ हा आपल्याला पूर्णपणे विरघळून घ्यायचा आहे। 1-10 मिनिटं लागतात हा गूळ हा पाण्यामध्ये विरघळायला। गूळ हा पूर्णपणे विरघळला आहे। आता यामध्ये आपण आपली करवंद घालूया। आता हे सर्व मिक्स करून घेऊ आणि या पाकामध्ये आपल्याला करवंद छानपैकी शिजवून घ्यायची आहेत आणि या गुळाचा पाक हा थोडासा घट्टसर करून घ्यायचा आहे। साधारण 20 मिनिटं लागतात या प्रक्रियेला। मध्यम आचेवर गॅस ठेवायचा आहे आणि जाड बुडाचं भांडं घ्यायचं, जेणेकरून आपला कायरस हा भांड्याला खालती लागणार नाही आणि मध्ये मध्ये चमचा हलवत राहायचा आहे।
आपली करवंद छान शिजली देखील आहेत आता इथे. शिजल्यामुळे ती नरम होऊन सर्व जिन्नस हे करवंदाच्या आतमध्ये उतरला आहे. हे बघा छान मऊ झालेली आहेत करवंद. त्यानंतर हा जो पाक आहे तो देखील थोडासा घट्ट व्हायला आलेला आहे. तो पूर्ण घट्ट व्हायच्या आत आपल्याला गॅस हा बंद करायचा आहे, कारण थंड होत होत तो थोडासा घट्ट होत असतो. तो थोड्यानंतर थंड झाल्यानंतर तुम्ही बघाल त्याचा थिकनेस हा वाढलेला असेल. आता आपण इथे गॅस बंद करूया आणि तो थंड होण्यास ठेवू. काचेच्या बरणीत ठेवून हा कायरस 15 दिवस फ्रीजच्या बाहेर आरामात राहतो. फ्रीजमध्ये ठेवला तर महिनाभर टिकतो. आंबट गोड आणि थोडासा मसाल्याचा ट्विस्ट असलेला आपला कच्च्या करवंदाचा कायरस तयार आहे. चपाती बरोबर, पराठ्यांबरोबर किंवा पुरी बरोबर अतिशय मस्त लागतो. करवंदाचा सीझन चालू आहे, बाजारात करवंद आलेली आहेत, तर पटकन बाजारातनं करवंद आणा आणि आजची रेसिपी ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. थँक्यू.